मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज मांडला जातोय, पण थोड्या वेळात एक गोंधळ इथे झाला. अर्थसंकल्पात शिक्षण मंडळाचं बजेट मांडत असताना पालिका सहायुक्त रमेश पवार हे पाणी समजून सॅनिटायझर प्यायले. सर्व अधिकाऱ्यांच्या समोर सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. या सॅनिटायझरच्या बाटल्यांचा आकार पाण्याच्या बाटल्यांसारखाच होता, त्यामुळे अनावधानानं सहआयुक्तांनी सॅनिटायझरची बाटली उचलून पाणी पिण्याचा प्रयत्न केला. मात्र तातडीनं ही बाब लक्षात येताच ते बाजूला जाऊन चूळ भरून पुन्हा या ठिकाणी येऊन बसले. त्यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांसमोर पाण्याच्या बाटल्या मांडण्यात आल्या. काही वेळापूर्वीची ही घटना आहे. पाणी समजून सहआयुक्तांनी सॅनिटायझरची बाटलीच तोंडाला लावली. तातडीनं त्यांना ही बाब लक्षात आली आणि त्यानंतर लगेचच त्यांनी चूळ भरली आणि पुन्हा कामकाजासाठी ते येऊन बसले. त्यामुळे बजेट मांडण्यालाही थोडासा उशीर झाला. सहआयुक्त चूळ भरून आले आणि त्यानंतर बजेटच्या कामकाजाला सुरुवात झाली. छत्रपतींचा विचार म्हणजे धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हक्काची 100 एकर जमीन अद्याप महाविद्यालयाला मिळालेली नाही. महाविद्यालयाला 125 एकर जमीन शासनानं दिलेली, त्यापैकी फक्त 22 ते 25 एकर क्षेत्रावर रुग्णालय आणि महाविद्यालयाचा कारभार सुरू आहे. उर्वरित जमिनीवर अतिक्रमण झालं. याबाबत खासदार डॉ सुभाष भामरे यांनी पालकमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केलेली. या मागणीला वर्ष उलटलं तरी चौकशी झालेली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना घर घेण्यासाठी किंवा घर बांधणीसाठी जमीन खरेदी करायची असेल तर मूळ वेतनाच्या 100 पट किंवा 40 ते 70 लाख रुपयांपर्यंत ॲडव्हान्स रक्कम देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. 5 वर्ष सेवा झालेल्यांना ही योजना लागू असेल. यासाठी 25 लाख रुपयांपर्यंत 7.9% तर त्यापेक्षा अधिक रकमेवर 9.9% दरानं व्याज आकारलं जाईल. त्र्यंबकेश्वरमधील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ संस्थांच्या विश्वस्तपदासाठी घेण्यात आलेल्या मुलाखती रद्द करून प्रशासकीय सदस्य नियुक्त करण्यात आलेत. मात्र त्यानंतर पुन्हा विश्वस्तपदाची जाहिरात आल्यानं मर्जीतले सदस्य भरण्यासाठी षडयंत्र सुरू झालंय. यावर काही इच्छुक भाविकांनी आक्षेप घेतलाय. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा आंबेत पूल 10 फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील. सावित्री नदी दुर्घटनेनंतर आंबेत पुलाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला. पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी म्हणून फेरीबोट सेवा सुरू केली आहे. आंबेत पूल बंद केल्यामुळे दापोली, मंडणगड, बेळास, बाणकोट, अंजर्ले, मुरुड, दाभोळला जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होणार आहे. नागपूर मेट्रोच्या फेज 2 साठी केंद्रीय अर्थसंकल्पात 5,976 कोटींची घोषणा केली आहे. नागपूर मेट्रोचा पहिल्या फेजचे 90% काम पूर्ण झालं असताना आता दुसऱ्या फेजच्या दृष्टीने यामुळे मोठं बळ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 38 किलोमीटर मार्ग असताना दुसऱ्या टप्प्यात 43.8 किलोमीटरचा मार्ग असेल. यात 32 स्टेशन्सचा समावेश राहील. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे